आता आपण वाघोर धरणावरती आहोत. वाघोर धरण 20 तारखेलाच 100% भरलेलं आहे, कारण वाघोर धरणाच्या जलाशयामध्ये आज रोजी 100% पाणी साठा झालेला आहे. आज दिनांक 22/10/2022 रोजी धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने वाघोर धरणाचे 2 दरवाजे प्रत्येकी 10 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले असून त्याद्वारे नदीपात्रात 677 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आलेला असून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे धरणाच्या खालील बाजूस असलेल्या गावांना त्यांचे ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच यांना सूचित करण्यात आलेले असून त्यांचे गुरेढोरे नदीपात्रात सोडू नये, जेणेकरून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता प्रशासनाद्वारे घेण्यात आलेली आहे व असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांच्याद्वारे सुद्धा करण्यात आलेले आहे. आणि जर पाणी आम्ही जर कमी जास्त जर केले तर तशी दवंडी पेटवून गावातील लोकांनाही तसं सूचित करतो आणि त्या अनुषंगाने ते त्यांची काळजी घेतात. आज धरणातून 677 क्युसेक इतका विसर्ग चालू आहे, कारण सबमर्जन्समध्ये कांग नदीला बऱ्यापैकी पूर आलेला होता, तसेच सुरलाही पाणी होते आणि अजिंठेच्या डोंगरामध्ये मागील 2 दिवसापासून झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने आम्ही धरणातून आज विसर्ग वाढवलेला आहे. तरी जर धरणाची पातळी कमी झाली तर तो विसर्ग कमी करण्यात येईल, जर वाढली तर तो वाढवण्यात येईल. त्या अनुषंगाने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. Thank you.